नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. आताची अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या उक्कलगाव शिवारात सुनील दगडू यांच्या शेतात उघड्या बोरमध्ये पडलेल्या सोहम सुरेश उक्कलकर या 4 वर्षीय चिमुकल्यास बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलाय. या चिमुकल्यास बाहेर काढण्याकरिता नांदेड येथून NDRFचं बचाव पथक काल संध्याकाळी 5:30 वाजता दाखल झालं होतं. या पथकानं महसूल, पोलीस आणि अग्निशामक दल व आरोग्य विभागाच्या सहाय्यानं जोरदार मोहीम हाती घेतली होती. विशेषतः बोरमध्ये तो चिमुकला नेमका किती फूट खोलपर्यंत आहे या गोष्टीचा अंदाज घेऊन बोरच्या बाजूनं खोदकाम सुरू करण्यात आलं. त्या पाठोपाठ बोरमध्ये सुद्धा त्या चिमुकल्याशी कुटुंबियांद्वारे संपर्क साधला जात होता. तत्पूर्वी त्या चिमुकल्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा देखील केला जात होता. बचाव पथकानं बोरमध्ये दोरीच्या सहाय्यानं त्या चिमुकल्याच्या हातांना फासे टाकले. त्या दोरीद्वारे हळुवारपणे चिमुकल्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दोरीचं सहाय्य मिळाल्यानं चिमुकल्यानं सुद्धा बोरच्या बाहेर पडण्याकरिता प्रयत्न केले आणि हे सारे प्रयत्न यशस्वी ठरले. तब्बल 6 तासानंतर सोहम सुखरूपपणे बाहेर पडला तेव्हा कुटुंबियांसह बचाव पथकासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील आनंद अश्रूंनी डोळे पाणावले. कुटुंबियांनी त्यास घट्ट मिठी मारली आणि जवळ घेतले. दरम्यान शेतकऱ्याने जर हा बोर कामाचाच नाही तर बुजवायला हवा होता, त्याचा निष्काळजीपणा हा मुलाच्या जीवावर बेतला होता. केवळ शेतकऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे उक्कलकर कुटुंबियांसह संपूर्ण प्रशासनास बेजार करण्यात आलं. यावर प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं गरजेचं आहे. या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री.